संपूर्ण भारताला मोठा धक्का देणारी बातमी। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्ण पदकाची सर्वाधिक अपेक्षा जिच्याकडून लागून राहिली होती ती कुस्तीपटू विनेश फोगट ऑलिम्पिकमधून अपात्र झाली आहे। आणि याच सगळ्या संदर्भात आपण बातचीत करणार आहोत माजी हिंद केसरी दीनानाथ सिंग यांच्यासोबत। आमचे प्रतिनिधी विजय केसरकर सध्या कोल्हापूरमधून आपल्यासोबत आहेत। विजय, अगदी बरोबर आहे, कारण संपूर्ण भारतातील कुस्तीगिरांना एक धक्का येतो बसलेला आहे, कारण खूप आशा उंचावलेल्या होत्या विनेशकडून की या ठिकाणी भारताला एक सुवर्ण पदक मिळेल। दीनानाथ सिंग आहेत आपल्यासोबत, आता तुम्ही हे सगळं बघताय, एक हिंद केसरी म्हणून काय मनात खंत वाटते हे सगळं आत्ताचं चित्र बघितल्यानंतर? ये देशाचं दुर्भाग्य आहे की आज पदक हात मिळावं चले गया। कभी कभी ऐसा होता है कि भगवान को मंजूर नहीं होता, हम चाहते बहुत कुछ है लेकिन ईश्वर को मंजूर नहीं रहता। आज देश का गौरव था, वो देश की शान थी, बहुत लड़ने वाली बच्ची है, लेकिन वजन पर कंट्रोल नहीं हो सका, क्यों खिलाड़ियों की स्थिति सवय असते कि खालचा वजनत लड़ाई, खालचा वजन कमी करून खालचा वजन द्यायचं, पण ते वजन राखलं पाहिजे ना। तुम्ही जे वजन कमी करून खालच्या गटात तुम्ही लढायचे प्रयत्न करताय, खासदार हो के आमदारसाठी तुम्ही प्रयत्न करताय, पण ते प्रयत्न करत असताना तू वजन राखला पाहिजे, तोंडावर कंट्रोल केलं पाहिजे, पहिलवानी शेवटी खाण्यासाठी कुठं चूक झाली असेल असं वाटतंय, खाल्लं असेल काहीतरी, खाल्ल्याशिवाय पोटात काहीतरी गेल्याशिवाय वजन कधीही वाढत नाही, पेट्रोल घातल्याशिवाय गाडी कधी चालत नाही। ही इतकी मोठी स्पर्धा आहे, तिच्यासोबत जो स्टाफ आहे त्या स्टाफने त्यांना सांगितलं नसेल? दुर्दैव आहे देशाचा, कभी कभी ऐसा होता है, अचानक कभी कभी ऐसा होता है कि गोल्ड मेडल मिळाला असता श्यामराव साबळे एशियाड मध्ये, अरे पण ते घरातून लाडू नेलं तर तिच्या मनात आला माझ्या आईने लाडू दिलाय, तर 2 लाडू खाल्ला, 100 ग्रॅम वजन वाढला। आता इथं नेमकं जे मोजलं जातं वजन कधी कशा पद्धतीने त्याच्या टेक्निकली कशा पॉइंट असतात? ते टेक्निकल पॉइंट म्हणजे आपका वजन बढ गया तो आप लढ नाही सकते, तो नियम आहे, जागतिक नियम आहे, त्या वजनावर कंट्रोल ठेवायला पाहिजे होता। जे मुळात आहे वजन त्या वजनात लढलेला बरं असते, वजन खाली करून जमीन तुम्ही खालच्या वजनात लढला तर तो कंट्रोल ठेवला पाहिजे, तोंडावर जिभावर कंट्रोल पाहिजे। हे वजन आहे ते कधी मोजलं जातं, म्हणजे कुस्तीच्या आधी मोजलं अगोदर? तुम्ही 2 ग्लास अर्धा लिटर पाणी पिडलं की 1/2 किलो वजन वाढलं तुमचं ना, पोटात गेलं की थोडं वजन वाढतंय, तर उपास करायची सवय नाही पहिला लोकांना। पण या सगळ्या प्रकरणामध्ये विनेशच्या नातेवाईकांनी आरोप केला की एक षडयंत्र झालं असल्याचा आरोप केलाय, काय वाटतंय? नाही, षडयंत्र कसा होणार, भारत का कोण दुश्मन आहे या मेरा कोण दुश्मन आहे, जो नियम हो नियम होता है, जो नियम है नियम का पालन होना ही चाहिए, अच्छा पालन नहीं करना हम कुछ भी बहाना करेंगे, षड्यंत्र सब कुछ भी होता है। आता याच्यातून काय पर्याय निघू शकतो का? शक्य नाही, नाही शक्य नाही, बात गई रात गई, खतम। या सगळ्या निर्णयाची किती म्हणजे खंत वाटते एक कुस्ती एक हिंद केसरी म्हणून? नाही, रडूसू वाटतं, दुसरं काय, बहुत दुःख होता है, बड़ी वेदना होती है, हे दुखणं काळसच आहे की आज देश का सर नीचे झुक गया, जरासी चूक हो गई, जरासी चूक जरासी गलती बहुत कुछ तकलीफ दे गया, ऐसा नहीं होना चाहिए था मगर हो गया, आणि ते वजन कमी केल्यानंतर ते खूप कंट्रोल ठेवला पाहिजे, तो जीभावर पाणी नाही पिणार, नहाने से भी वजन बढता है, अंघोळ सुद्धा करायचं नसते, आम्ही सुद्धा केलंय प्रयत्न, अंघोळ सुद्धा करायचं नाही, एक स्टीमर असते ते गरम वाफ निघते त्यात घालते, तो कोंबडेचं साळ काढत नाही, तसं अंगाचे साळ काढून टाकतात, घाम जाऊन 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 तर वजन तरी 50-50 ग्रॅम वजन राहून जाते, कमी होत नाही, अति खंत वेदना राहून जाते, हाय हाय वजनातच लढायला पाहिजे। आम्ही मस्त होतो, आम्ही 100 किलोच वर, काही काळजी नव्हती, खूप खाव पियो, हिंद केसरी स्पर्धा वगैरे पूर्वीचे कुस्ते काळजी नेमकी कुणी घेतली नाही असं वाटतं, खालच्या वजनात काळजी कुणी घ्यायला पाहिजे, त्यांच्या बरोबर असणारे सर वगैरे जे काय असते त्यांच्याबरोबर जे गेले होते भारतात जे गेले होते विमानात बसून त्यांनी काळजी त्याची घेतली पाहिजे होती, देखरेख करायला पाहिजे होते, काय खातात काय पितात काय राहतात हे सगळं केली पाहिजे, व संडास बाथरूम लगविलं गेलं तरी खिडकीपाशी कोणतरी उभा राहते दारापाशी,
तिथे सुद्धा पाणी पिऊ देत नाही. इतकं वजन कंट्रोल करावं लागते. वजन जर घटत प्रत्येक ठिकाणी हे अनियम आहे. या नियमाच्या पश्चाताप बरेच वेळेस झालेला आहे. त्या विनेशच्या सगळ्या नातेवाईकाचं म्हणणं आहे की विनेश आधीपासून म्हणत होती की माझ्या संदर्भात एक षडयंत्र रचलं जाईल. हे शक्य आहे का? कोई देश का दुश्मन होता है क्या? आणि तो जागतिक नियम आहे. वहां ऐसा कौन हारने के बाद सभी ऐसा बोलते, मगर हे उचित नाही आहे. ऐसा तुमचं तुम्हाला विचारतो, तुम्हाला हे पटते काय? तुम्हाला पटते काय? आम्ही सुद्धा फॉरेन गेलो आहे. आमच्यासुद्धा हे असं घडलेलं आहे. वजन कमी पळून हे वजनात काय नाही, अर्धा तास टाईम देतात तुम्हाला. वजन कमी करा आणि कसं तरी केलं आहे मी. आणि नाही केलं असतं तर आऊट. मग आऊट झाल्यानंतर आम्ही असं काहीतरी कोणातरी आरोप करायचं आहे. विनेशचा खेळ तुम्ही सगळा बघितलेला आहे. आज गोल्ड मेडल आणला असतं निश्चित. जिगरबाज मुलगी आहे. अभिमान आहे. जिस माँ ने ऐसे बच्चे को जन्म दिया, उस माँ का हम कितना कौतुक करते हैं. ते धन्य है तिची आई, अशी मुली जन्म घातला. पर असं घडायला नको होतं, पण आता घडलंय. तर प्रज्ञा, आपण बघितलं की हा जो नियम आहे, ही जी स्पर्धा आहे ती आंतरराष्ट्रीय पातळीवरची, आणि आता याच्यामध्ये कुठलाही पर्याय नाही. विनेश सोबत जे काही स्टाफ होता किंवा स्वतः विनेश नसतील याच्यावरती खूप काळजी घेणं अपेक्षित होतं. काही ग्रॅम वजन देखील जर वाढलं तर या स्पर्धेमधून बाहेर पडतं. त्याच्या आधी देखील अशा घटना घडलेल्या आहेत असंच म्हणणं या ठिकाणी दीनानाथ सिंग यांनी म्हटलेलं आहे. प्रज्ञा, खरंय विजय, त्यामुळे जे झालं त्याबद्दल आता दुःख व्यक्त करण्यापलीकडे फार काही हातात उरलेलं नाही असं दीनानाथ सिंग म्हणतायत. कारण का आता पुढचे पर्याय चाचपण्याचा प्रयत्न जरी केला तरी सुद्धा वाट प्रचंड खडतर आहे. त्यामुळे लक्ष आहे सगळ्यांचंच की पॅरिसमध्ये नेमकं काय होतंय. पण सध्या विनेश फोगाट ही पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरलेली आहे आणि पदकाची आशा सध्या तरी मावळलेली दिसतीये. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.